सध्या संपूर्ण देश कोरोना महामारीशी झगडत आहे. अशातच देशामध्ये रासायनिक खत, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती बेसुमार वाढत आहेत. पेट्रोलने तर 100 पार करून टाकली आहे. आणि अशातच केंद्र सरकार ते भाजपा सरकारने रासायनिक खतांच्या बेसुमार किमती वाढवून शेतकऱ्यांना मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारने रासायनिक खत 10-26 किंमत प्रति बॅग 600 रुपयांनी तर DAP ची किंमत प्रति बॅग 715 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीतील फवारणी झालेले शेतकऱ्यांचे कंबडे मोडण्याचे पाप केंद्रातील भाजपा सरकारने केले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत आहे. ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असे आशयाचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संग्रामपूर तालुका यांच्याकडून तहसील कार्यालय संग्रामपूर मार्फत माननीय केंद्र सरकार यांना पाठवण्यात आले आहे. यावेळी उपस्थित माननीय संगीतराव भुंगळ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नारायण ढगे, तालुका अध्यक्ष संग्रामपूर तुकाराम घाटे, राजेश आमटे, बाळू साबे, संजय गावंडे, इरशाद सुरताने, सरपंच दुर्गासिंग सोळंके, मुन्ना पिसे पाटील, राजेश गिरी, पप्पू पठाण, सिद्धार्थ गाडे, सुदर्शन घिवे, सदाशिव कुचेकार, सरपंच आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते. भाजप प्रणित जे सरकार आहे सध्या केंद्रात, त्यांनी आता पेरणीचे दिवस समोर आले आणि खताचे भाव 50-60% वाढवले. त्या कारणानं खऱ्या अर्थानं शेतकरी पहिलेच हवालदिल झालेला आहे. त्यात या पद्धतीने खताचे भाव वाढले, त्या कारण पेरणीला खूप मोठ्या अडचणी निर्माण होऊन राहिल्या. त्याचबरोबर डिझेल पेट्रोलचे भाव बेसुमार वाढले, त्या कारणानं सर्व संबंध जनता खूप हैराण झाली. त्याचबरोबर खाद्यतेलाचे भाव असतील, खाऊ वस्त्र भाव असतील, ते सुद्धा बेसुमार वाढले. मागच्या वेळेस 70 रुपये किलोचं खाद्यतेल आज 170 रुपयांनी घ्यावं लागते. त्या कारण अत्यंत दुर्दैवी निर्णय केंद्र सरकार घेत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुक्या वतीने आज उपस्थित झालो. आणि हे जे निवेदन आहे आता आम्ही तहसीलदार साहेब मार्फत सरकारला पाठवणार, केंद्र सरकार. एमसी न्यूज करिता उदय भान दाणके, संग्रामपूर.